असं वाटतं की मी गेल्या स्वप्नच जगतो आहे असं वाटतंय, की मी एवढा विचार केलाच नव्हता की कबड्डी एवढी देईल आर्थिक मदत आणि नाव. खूप मेन म्हणजे नाव आहे, कोणत्या पण खेळाडूला नावाची गरज असते, ती खूप मला भेटलं. आणि जर्नी तर खूपच मोठी आहे या पी के एलपर्यंत पोचण्यासाठी, त्यासाठी खूप मेहनत पण घेतली, खूप सपोर्टर्स होते, सगळं काही होतं, पण असं वाटतं की स्वप्न सत्यात उतरते. ते दिवस न विसरण्यासारखे, कारण का त्यातच तेव्हा खूप लहान होतो, 18-19 इयर्सचा होतो, कॉलेजला ॲडमिशन भेटत नव्हतं मला, तर आणि थोडंफार डॉक्टर शिरोडकर शाळेतून कबड्डी खेळायचो. हां, आणि एम डी कॉलेज म्हणजे कबड्डीची पंढरीच होती, त्यात खूप छत्रपती अवॉर्ड, अर्जुन अवॉर्ड प्लेयर झाले आहेत. तर मी बोललो चला आपण पण एक ट्राय करूया, मेहनत केली, सगळं झालं. कधी मागे वळून बघितलं नाही, तिकडचे कोचेस होते, त्या कोचेसनी मला मार्गदर्शन केलं चांगल्या तऱ्हेने, कशी मेहनत करावी, किती फोकस ठेवायचा, काय डाएट करायला पाहिजे, त्यांनी तेवढंच लक्ष दिलं आणि सक्सेस भेटत राहिलं मला. नाही, रेडिंग तर मला पण आवडायची आणि कधीकधी करायचो मी रेडिंग, पण डिफेंडरला मी त्याला स्टडी केला की डिफेंडर जेवढं जेवढं बघितलं ते लॉंग लाईफ खेळत राहतात, आणि डिफेंडरला 6 जणांचा सपोर्ट असतो, मग त्याला प्लस पॉईंट असतो डिफेंडरला. आणि रेडर कसा हा खूप गाजतो पण कमी काळ टिकतो, आणि मला या क्षेत्रात जास्त काळ राहायचं म्हणून मी डिफेंडर चॉईस केला. मुंबई सबर्बन आणि मुंबईमध्ये नाही म्हटलं तरी 5000 क्लब आहेत, ते मातीवर खेळतात, पण आत्ता या प्रो कबड्डीमुळे ते मॅटवर कन्वर्ट होत चालले आहेत, कारण का बाहेरचे देशातले जे आहेत प्लेयर्स, जे पब्लिक आहेत, ते एक्सेप्ट करायला लागले आहेत, कारण त्यांच्याकडे ग्राउंड उपलब्ध नाही आणि मॅटवर इंटरनॅशनल फॉर्मॅटवर मॅट उपलब्ध असल्यामुळे सगळे मॅटवर ती लोकं एक्सेप्ट करतात, आणि त्यामुळे प्रोफेशनलिझम झालं आहे गेममध्ये, त्या लोकांनी सगळे एक्सेप्ट करतात. आणि आत्ता पण आपल्याला सगळ्यांना एक्सेप्ट करायलाच पाहिजे की मातीवर कन्वर्ट करून मॅटवर आलंच पाहिजे. मातीवर थोडं घरचटणे वगैरे थोडं काही हे नसते, पण मॅटवर जो प्लेअर फिट असेल, जो रेग्युलर मॅटवरच प्रॅक्टिस करत असेल, तोच मॅटवर टिकू शकतो. तर लहान मुलांना पण जे काही वर्कआउट वगैरे आहेत ते पण मॅटवरच घेतले पाहिजे, नाहीतर असं होईल की सगळी फिटनेस प्रॅक्टिस मॅटवर, आपल्या मातीवर आणि प्रॅक्टिस मॅटवर, त्याचं काही रॉंग कॉम्बिनेशन होतं. ते काय करायचं आहे ते मॅटवरच, जसं कुस्तीवाले पण मॅटवरच सगळं प्रॅक्टिस करतात, तसंच ते आपल्याला पण तसंच करायला, जसे आपल्याला पायाला आणि आपल्या जॉईंटला तेवढीच मोबिलिटी, एजिलिटी सगळी तीच ती मॅटवरून भेटणार. आता मला या अगोदर पहिले 3 टीम मी युमध्ये होतो, नंतर बेंगाल वॉरियर्स, नंतर पटना पायरेट्स, सगळ्या टाईम टीम चांगलं होतं आणि ही पण टीम चांगली आहेत. फक्त त्यात मी एकच ज्या टीममध्ये होतो त्या टीममध्ये मी माझं फक्त एकच रोल असतो की आपण 100% द्यायचा. प्रत्येक प्लेअरनी जर असा विचार केला की आपण 100% देणार तर टीम ऑफकोर्स वर जाणार, आणि टीम हा टीम बॉन्डिंगचा आहे. जर टीम बॉन्डिंगनी खेळली तर ऑफकोर्स यशस्वी होणार, आणि इतके जे यू मुंबा आणि पटनामधून जे खेळलो आम्ही, ते टीम बॉन्डिंग आमची चांगली झालेली म्हणून ती टीम एवढी वर खेळली. आणि इथे पण आता आमची दबंग दिल्लीमध्ये आमची प्लेअरबरोबर बॉन्डिंग चालू आहे, आणि टीम आता रिझल्ट पण देते तशी आमची. बघा, जर इराणने जर इंडियाला हरवलं म्हणजे विचार करा त्यांनी किती सिरियसली घेतली कबड्डी. त्यांनी कबड्डी सिरियसली न घेतली, त्यांनी स्टडी चालू केलं आहे, आपल्यावर त्यांनी अभ्यास चालू केला आहे, आणि बाकीचे पण दक्षिण कोरिया, अजून पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका हे पण त्यांचा स्टडी चालू आहे. आता ऑस्ट्रेलिया, इंग्लंडची पण टीम आहेत जे कबड्डी खेळतो, ते पण स्टडी करत आहेत. याचा अर्थ त्यांनी स्वीकारले आहे कबड्डी, त्यांनी सिरियसपणा घेतला आहे, आणि या एवढा फास्ट गेम झाला आहे की आपल्याला पण थोडा चेंज व्हायला पाहिजे. जसं इराणने आपल्यावर अभ्यास केला आहे की सगळे थाय वर्ल्ड आणि डायवर सगळे आपण अनसक्सेसफुल झालं, त्याच्यावर पण आपल्याला अभ्यास केला पाहिजे.
कारण का आता कबड्डी काही छोटी राहिली नाही, हा सात समुद्र पार गेलेली आहे. त्यासाठी प्रत्येक खंडात, युरोप खंड आता आशिया खंडात तर आहे, अशा भरपूर खंडात अशा इंटरनल अशा मॅचेस घेतल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना गेम समजवला पाहिजे, किती ॲट्रॅक्टिव्ह आहे, किती इंटरेस्टिंग गेम आहे, किती फास्ट गेम आहे, हा संपूर्ण समजला पाहिजे. आजकाल कमी ड्युरेशन गेमवाले सगळे एक्सेप्ट करतात, कारण लोकांकडे टाईम नाही आहे आणि आपला गेम फास्ट आहे, इंटरेस्टिंग आहे. तर मला असं वाटतं की जर आपण त्यांच्या देशात जाऊन जरा आपल्या गेमची पब्लिसिटी केली, फक्त थोडीशी फक्त आग लावायची फक्त बाकी आहे, ठिणगी ऑटोमॅटिक उडणार. चॅलेंजेस तसं पहिलं एम आपण एक फिक्स केलं पाहिजे. काही काहींना डॉक्टर बनायचं असते, काही काहींना वकील, सो काही काहींना BMMध्ये जाऊन पुढे करिअर करायचं असते. आता आम्ही स्पोर्ट्समध्येच पहिलं ठरवलेलं, पण ती लोक असं ठरवत नाही की पहिलीच कधी पण यशस्वी पायरी भेटते सगळ्यांना. काही काही असे क्वचित माणसं असतात की त्यांना यशस्वी सक्सेस भेटत जाते, पण मागे कधी हरायचं नाही. पण काय काय लोक असे करतात की मला इथे यश नाही भेटलं की चला दुसरं कॅडर चेंज करा, असे चेंज करू जात ना, ते स्वतःचा मोरल डाऊन करून टाकतात आणि शेवटी ते यशस्वी होतात. ते तर माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही कोणत्या पण कॅडरमध्ये जावा, अभ्यास असू दे, खेळ असू दे किंवा बिझनेस असू दे, तुम्ही तो कंटिन्यू ठेवा नेहमी. बस माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही फक्त हार्ड वर्क, एम आणि थोडा पेशन्स, या तीन गोष्टी फक्त तुम्ही कंट्रोल सतत तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला कोण मागे हटवणार नाही.